नमस्कार, मी प्रियांका, आपण पाहताय व्ही एम न्यूज मराठी. आता मी इथं आहे कराडमधील कमळेश्वर मंदिराजवळ. आपण पाहताय कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. परवापासून कोयनानगरच्या धरणाचं पाणी सोडलेलं होतं आणि त्या पाण्याची पातळी 93 TMC धरण भरल्यामुळं पाणी धरणातून सोडण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं 18 ते 19 तासामध्ये नदी आणि नदीकडे असणारी गावं यांना धोक्याचा इशारा दिलेला होता आणि पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे तुम्ही पाहता इथं पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे. कराडचा जुना कृष्णा पूल आणि नवीन कृष्णा पूल पाहत आहात तुम्ही इथे. जेव्हा हे मंदिर बोललं जातं असं की ह्या मंदिरापर्यंत पाण्याची पातळी वाढली जाते तेव्हा तो जुना पूल देखील पुलावरून पाणी वाहतं. इथंपर्यंत पाणी वाढलेलं आहे आणि कराडकरांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मी रिपोर्टर प्रियांका पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय पाटील, व्हीएम न्यूज सोबत कराड. पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि आता तुमच्या सुरुपाटी मागं पाहत असाल जवळ पाणी आलंय. तुम्हाला म्हणजे असं धोक्याचा इशारा दिलेला आहे, मग तुम्ही तुमच्या व्यवसायाचं काय करणार? आणि या सगळ्याच गाड्यावाल्यांची सोय दुसरीकडे कुठे केली आहे का? नेहमी म्हणजे असं तुम्ही पाणी पहिल्यांदाच बघता की याआधी तुम्ही 2005 ला 2006 पाणी होतं. त्यावेळेस साधारण कुठपर्यंत पाणी आलेलं? त्यावेळी गणपती मंदिर पर्यंत पाणी आलं. गणपती मंदिरापाशी 3-4 फूट पाणी होतं. कराड मती संगमावरती आपण इथं उभा आहोत. आपल्या समोर काही पर्यटक आणि कराडमधली काही लोक आहेत आणि 2006 नंतर जी पुनरावृत्ती होईल काही अशा भीती वाटू लागलेली आहे. माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूया की कशाबद्दल ते अनुभव घेत आहेत. काय सांगाल? जी पाण्याची पातळी जी आहे ती झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि आता सतर्कतेचा इशारा तर दिलेलाच आहे आणि इकडचे जेवढे पण लोकल जे लोक आहेत ते आजपास म्हणजे 2-3 दिवसात एवढं गर्दी नव्हती तेवढे आज भरपूर झालेलं आहे आणि पोलिसांचं पण काम चांगल्या पद्धतीने सुरू होत आहे. कोयनेचं पाणी एवढ्या झपाट्याने वाढत आहे की जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी खूप दक्षतेने राहायला पाहिजे. आपली जी पुढची वित्तहानी होऊ नये किंवा आपली नुकसान जे घरचं होणार आहे ह्याच्या पुढे किंवा आजूबाजूला जे होत आहेत आपण मदत स्वतःहून करायला जावी आणि स्वतःची काळजी घ्यावी. बाकी काय नाही, नदीचं पाणी खूप झपाट्याने वाढतच आहे. थँक्यू. नमस्कार, मी शरद गाडे. कराडच्या पिती संगमावरती मी इथं उभा आहे. गेले 3 दिवस सतत पाऊस पडतो आहे आणि मुसळधार पाऊस आहे. यावेळेला पावसाचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे त्यामुळं कोयना धरण पूर्णपणे भरलेलं असून आता अनेक दरवाजे म्हणजे जवळजवळ सर्वच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि नदीकाठच्या सर्व गावांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. कराड आणि कराडच्या परिसरातील कोयना किंवा कृष्णा नदीच्या काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून सर्व प्रशासन आणि तिथल्या नागरिकांनी दक्षता घ्यायला पाहिजे तशी त्या रेस्क्यू टीम तयार केलेल्या आहेत आणि आता काळजी घेत आहेत. आणि लोकांनी पावसात किंवा पुरात उड्या मारणे वगैरे हे प्रकार जे करतात काही लोकांना कॉन्फिडन्स असतो परंतु जे बघणाऱ्यांचा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो की काय होईल. आणि असं बरेच आत्ता आपण प्रकार पाहिलेले आहेत, पुरात उड्या मारल्यात परंतु त्यांना परत वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत. तर असे जीवघेणे प्रकार करण्याचं टाळायचं. फक्त निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या, पावसाचा आनंद घ्या. पाऊस म्हणजे असं ओले चिंब होऊन अगदी आपला आनंद व्यक्त करा आणि कोणाच्या आनंदात विरजण पडू नये अशी खबरदारी घ्या. एवढंच बोलतो आणि धन्यवाद मला बोलायला या ठिकाणी आपण संधी दिलीत. धन्यवाद.
अधिकारी करार नगर परिषद करार यांच्या आदेशावरून एक बास्केट